गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने सोलापूर जिल्हा आणि अक्कलकोट तालुक्यातील विविध गावांमध्ये तसेच अक्कलकोट शहरातील विविध भागांमध्ये पाणी साचलंय. तसेच अक्कलकोट मधील सर्वात जुने सुमारे 100 ते 150 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या हत्ती तलावाचे तटबंदी पावसाच्या अतिपाण्यामुळे निर्जीन झाली असून हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या 17 तारखेपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तरी पुढील अनर्थ टाळण्यासाठी हत्ती तलावाच्या तटबंदीची दुरुस्ती तत्काळ आणि त्वरित करण्याच्या मागणीचं निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष सुनील बडंगर यांच्या नेतृत्वाखाली अक्कलकोट नगर परिषदेचे मुख्याधिकारी के अंकित यांना देण्यात आलाय. यावेळेस योगेश पवार, राहुल रुही, लक्ष्मण झंपले, लखन झंपले, शुभम मडिखांबे, त्याचबरोबर रोमित मडिखांबे, वकील मडिखांबे, सुरेश गायकवाड, भरत राजेगावकर, रवी सलगरे, शरणू कुर्ले, पवन अनगले, भाग्येश चुंगीकर, विक्रम मलवे, यलप्पा गुंजले, शिवम कुर्ले यांच्यासह आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सदर हत्ती तलावाच्या तटबंदीला भेगा आणि चिरा पडून त्यातून पाणी बाहेर येत आहे. तलावाच्या सभोवताली दाटीवाटीची लोकवस्ती असल्यानं तेथील नागरिकांच्या जीवास प्रचंड धोका निर्माण झाला आहे. याचं गांभीर्य लक्षात घेऊन रिपाई आणि रासपच्या नेत्यांनी मुख्याधिकारी, नगरसेवक बसलिंगप्पा खेडगी तसेच नगरपालिकेचे नगर अभियंता भागवत सांगोलकर, विठ्ठल तेली, मलिक बागवान यांना प्रत्यक्ष ठिकाणी घेऊन जाऊन सद्य परिस्थिती दाखवून दिली असता मुख्याधिकारी के अंकित यांनी नगरपालिकेचे नगर अभियंता यांना त्वरित या कामाची दुरुस्ती करण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे रिपाईज अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे आणि रासपचे जिल्हाध्यक्ष सुनील बडंगर यांचे तेथे राहत असणाऱ्या सर्वच नागरिकांकडून आभार व्यक्त करण्यात आले. तसंच नागरिकांनी समाधानही व्यक्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परतीच्या पावसामुळे संपूर्ण महाराष्ट्र आज संकटामध्ये अडकलेला आहे. तसेच अक्कलकोट शहरामध्ये गेल्या 2 दिवसापासून परतीच्या पावसामुळे अक्कलकोट शहर व तालुका संपूर्ण संकटात अनेक गावं सापडलेले आहेत. त्याच अनुषंगाने अक्कलकोट शहरातील हत्ती तलाव गेल्या 150 ते 200 वर्षापूर्वीचं जे हत्ती तलाव आहे ते तुडून भरून गेलेलं आहे. त्या हत्ती तलावाचे जे तटबंदी आहेत त्यांना भेगा व चेहरा पडलेला असून या संबंधित आम्ही मुख्याधिकाऱ्यांना रिपब्लिकन पक्षाच्या वतीने व रासपच्या वतीने निवेदन दिले असता त्या भेगा व चेहरा पडल्यामुळे तटबंदीला त्या लोकवस्तीच्या आजूबाजूच्या सुमारे 10,000 ते 20,000 लोकवस्ती आहे त्या लोकांचं जीव धोक्यात असल्याचं प्रशासनाने जाहीर केलेलं आहे. सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे. तरी ते तटबंदी तात्काळ दुरुस्ती करण्याचं निवेदन आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने व तसेच रासपच्या वतीने आम्ही आज मुख्याधिकारी अंकित यांना दिले आहे. व तसेच मुख्याधिकाऱ्यांनी तात्काळ त्याचं दखल घेऊन नगर अभियंता व इंजिनियर यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी त्याचं पाहणी करून लगेच ते दुरुस्त करण्याचा आदेश दिलेला आहे. आणि ते तात्काळ पुढील धोका अनर्थ टाळण्यासाठी ते तात्काळ दुरुस्ती करून त्या ठिकाणी रहिवाशांना आपण धोका होण्यापासून बचावायचा प्रयत्न मुख्याधिकारी व नगरपालिका. न्यूज रिपोर्टर अशफाक मुल्ला, 8:24 अक्कलकोट. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी 8:24 सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच 8:24 प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.